धम 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 मला मृदंग शिकायचं आहे आणि आईला स्कूटर चालवायला शिकायची आहे. कधी माहितीये? दसऱ्याच्या मुहूर्तावर. गोष्टीचं नाव आहे कोजागिरी आणि मसाला दूध. ओरिजिनल स्टोरी खीर ऑन अ फुल मून नाईट बाय माला कुमार अँड मनीषा चौधरी. चित्र काढली आहे प्रिया कुरियन. मराठीमध्ये अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे. ही गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्सने. गोष्ट सांगितली आहे आसावरी दोशी. अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या, www.books.com. चला खाऊया खीर आणि मसाला दूध. ही गोष्ट प्रथम बुक्सची जी ऋतुचक्र शृंखला आहे त्यामधील एक आहे. तर याच्यामध्ये आपण थोडीशी शरद ऋतूबद्दल माहिती घेणार आहोत आणि ही गोष्ट शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच आम्ही रिलीज करत आहोत. चला वळूया गोष्टीकडे. पाऊस आता थांबलाय पण हिवाळ्याला अजून सुरुवात व्हायची आहे. याला पानगळीचा ऋतू किंवा शरद ऋतू म्हणतात. आक्षी सर्दी झाली आहे मला. हवेतल्या या बदलामुळे खूप लोक आजारी पडतात. आजी म्हणते दसऱ्याच्या आत सगळी मुलं ठणठणीत बरी होतील. मी नवरात्र आणि दसऱ्याच्या सुट्टीची वाट बघते. या सुमाराला सणांची नुसती रेलचेल असते. घराच्या पुढच्या दाराला तोरण बांधण्यासाठी मनू आमच्या आंब्याच्या झाडाची पानं काढायला येईल. मला वाटतंय की सगळ्या जगात आमचंच तोरण छान दिसणार. आकाश निळभोर आहे. चकाकणारे पांढरे शुभ्र ढग कापसाच्या गोळ्यासारखे दिसत आहेत. सगळं कसं शांत आहे. आज रात्री आम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार. यालाच शरद पौर्णिमा म्हणतात. पूर्ण चंद्राच्या प्रकाशात आज सगळं काही न्हाऊन निघेल. आम्ही रात्री खूप वेळ जागणार आणि मग आटवलेलं मसाला दूध पिणार. काही ठिकाणी नारळ तांदूळ दूध अशा पांढऱ्या गोष्टींनी बनवलेली खीर करतात. मीराकडे आज ओणम हा सण आहे. हा फुलांचा उत्सव. तिच्याकडे आज मोठी फुलांची रांगोळी काढली आहे. मीरा म्हणते आता पिकांची कापणी होऊन सगळ्यांकडे भरपूर धान्य आहे म्हणून हे आनंदाचे दिवस. केरळमधल्या सुप्रसिद्ध बोटींच्या शर्यती याच वेळी होतात. काय मज्जा आहे ना. मलाही ओणम साजरा करावासा वाटतोय. नवरात्रीसाठी आजी आजोबा आई बाबा मी आणि मनू सगळे मिळून दरवर्षी छोट्या पायऱ्यांचा गोलू तयार करतो. त्यावर बाहुल्या आणि छोट्या मूर्ती ठेवतो. तामिळनाडू राज्यात अशी गोलू करायची पद्धत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मी आणि मनू शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात करणार. भला मृदुंग शिकायचा आहे. मृदुंगम धम धम धम. मनूला शिकायची आहे बासरी आणि आईला स्कूटर. त्यानंतर मग लवकरच दिवाळी येईल. अमावास्येच्या दाट अंधारात पणत्या आणि दिवे यांनी उजळलेली घरं कशी छान दिसतील. काही लोक उघडमीट करणाऱ्या लाईटच्या माळा लावतात. मला फटाके उडवायला आवडतात पण शाळेतले शिक्षक म्हणतात त्याने वातावरण दूषित होतं. जर हवा पाणी जमीन यांची आपण काळजी घेतली नाही तर काही वर्षांनी सगळे ऋतूच बदलून जातील असं ते म्हणतात. मला नवल वाटतंय की असं कसं होत असेल. आता थंडी वाढायला लागली आहे. पावसाळा आणि हिवाळा यांच्यामधला हा हेमंत ऋतू असं आजी म्हणते. भारतात हा ऋतू अगदी छोटा असतो. गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना. मग या www.books.com.